नमस्कार. घरामध्ये मुलं असली की मुलांना सारखी भूक लागते आणि नेहमी नेहमी काय खायला करायचं हा आपल्याला सगळ्यांना नेहमीच पडणारा प्रश्न आहे. तर आज आपण पालकाचे मुटके बघणार आहोत, ज्याच्यामध्ये डाळी असल्यामुळे भरपूर प्रोटीन्स आहेत आणि आपण ह्याच्यामध्ये पालक घातल्यामुळे आयर्न, कॅल्शियम आणि फायबर्स असं कॉम्बिनेशन आहे. तर हे पालकाचे मुटके जरूर करून बघा. करायला सोपे आहेत आणि टेस्टी आणि हेल्दी पण आहेत, म्हणून मुलांना खूप आवडतील. जरूर करून बघा. बघूया मग आपण हे पालकाचे मुटके कसे करायचे. एका भांड्यामध्ये अर्धा कप हरभऱ्याची डाळ आणि अर्धा कप मुगाची डाळ 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि 2 तासासाठी भिजत ठेवायची आहे. आता 2 तास झालेत आणि डाळ छान भिजली आहे. डाळीतलं सगळं पाणी निथळून घ्यायचंय. हे पाणी फेकून न देता आपण झाडांना घालूया. आता या भिजलेल्या डाळीतले 2 मोठे चमचे डाळ आपण बाजूला काढून ठेवणार आहोत आणि बाकीची सगळी डाळ आपण मिक्सरमध्ये मीठ घालून अगदी बारीक पेस्ट करून घेणार आहोत. आता डाळीची छान पेस्ट झाली आहे. आपण ही पेस्ट एका मोठ्या बोलमध्ये काढून घेऊया. याच्यामध्ये 1 चमचा हिरव्या मिरचीचे तुकडे, 1 चमचा आमचूर पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा जिरे, 1 चमचा हळद, 1.5 चमचा धणेपूड, 2 मोठे चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि साधारण 2 ते 3 मुठी पालक घालूया. पालक बारीक चिरून घ्यायचा आहे. आता हे सगळं हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स झाल्यावर याच्यामध्ये बाइंडिंगसाठी आपण तांदुळाचं पीठ घालणार आहोत. साधारण 1/2 कप तांदुळाचं पीठ लागतं. याचे आपल्याला मुटके बांधता येतील एवढा घट्ट गोळा करायचा आहे. हे तिंबून झालं की थोडंसं तेल लावून परत एकदा तिंबून घ्यायचं आहे. आता छान घट्ट गोळा तयार झाला आहे. हाताला तेल लावून घ्यायचं आहे. एक गोळा घ्यायचा आहे. आता हा गोळा आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवला आहे तसा रोल करून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने सगळे मुटके आपण रोल करून घेऊया. आता स्टीमरमध्ये पाणी बॉईल करायला ठेवायचं आहे. एका कुकरच्या डब्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि आपण तयार केलेले सगळे मुटके या कुकरच्या डब्यामध्ये ठेवून घ्यायचेत. आता पाणी छान बॉईल झालं की स्टीमरची जाळी ठेवायची आहे. त्याच्यावर कुकरचा डबा ठेवायचा आहे, झाकण लावायचं आहे आणि 1/2 तास उकडून घ्यायचेत. मुटक्यांसोबत खाण्यासाठी सोपी हिरवी चटणी बनवूया. त्याच्यासाठी आपण भिजवलेली डाळ जी बाजूला काढून ठेवली होती ती एका मिक्सरच्या भांड्यात घालायची आहे. त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे, 1 छोटा चमचा किसलेलं आलं, 4 हिरव्या मिरच्या आणि 8 ते 10 लसणीच्या पाकळ्या घालायच्या, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे. चटणी छान वाटून झाली आहे, ती एका बोलमध्ये काढून घेऊया आणि या वाटलेल्या चटणीवरती हिंग जिऱ्याची फोडणी घालायची आहे. मुटक्यांसोबत खाण्यासाठी झटपट चटणी तयार आहे. आता आपले मुटके पण तयार आहेत, 1/2 तास उकडून झालेत. याला थोडंसं दाबून बघायचं, याची सरफेस चकचकीत दिसते आणि फर्म लागतात ते हाताला. आता हे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आणि ते संपूर्ण गार होऊ द्यायचेत. गार झाले की पटापट कापले जातात ते, तर त्याच्या अशा चकत्या करून घ्यायच्यात आपल्याला. आता हे उकडलेले मुटके तुम्ही असेच खाऊ शकता. ज्यांना तेल अवॉइड करायचंय किंवा वेट वॉचर्स आहेत त्यांनी हे मुटके असेच खाल्ले तरी चालतील. किंवा आपण याला शॅलो फ्राय करून घेऊया. तर शॅलो फ्राय करण्यासाठी एका पॅनमध्ये आपण 3 मोठे चमचे तेल घालायचंय. त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा मोहरी घालायची आहे, 1 छोटा चमचा जिरे घालायचेत. जिरे आणि मोहरी फ्राय झाली की 1 छोटा चमचा हिंग घालायचंय आणि 7-8 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. हे सगळं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचंय आणि हे मुटके आपण ह्याच्यामध्ये घालूया. आता साधारण 2 ते 3 मिनिटं आपण ह्याला परतून घ्यायचंय. लालसर आणि कुरकुरीत झालं की गॅस बंद करायचा आहे आणि आपण बनवलेल्या चटणीबरोबर हे मुटके आपण सर्व्ह करायचेत. चला तर ही मस्त रेसिपी जरूर करून बघा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, अशा छान छान हेल्दी पण सोप्या रेसिपीजसाठी बेल आयकॉनही दाबा, म्हणजे ज्या ज्यावेळी मी अशा छान रेसिपीज पोस्ट करील त्या त्यावेळी तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू.